नमस्कार, पॅनकी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला पीठ घालून मिरच्या दाखवणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक पीठ घालून मिरच्या दाखवल्या, पण ह्या जरा आपण वेगळ्या पद्धतीच्या करणार आहे. ह्यामध्ये पण बेसन पीठच घालणार आहे, पण वेगळं सारण तयार करून पीठ भरून आपल्याला त्या गाळणीवर वाफवायचे आहे आणि नंतर फ्राय करायचे आहे. छान लागतात, कुरकुरीत लागतात, एकदा नक्की करून बघा. चला तर आपण पीठ घालून मिरच्या बघूया. आपल्याला फ्राय मिरच्या करायच्या आहेत. ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत सरळ सरळ बाजारामध्ये. ह्या मिरच्यांच्या सीझन आलं की त्यामध्ये वेगवेगळ्या मिरच्या येतात. ह्या जरा मोठ्या मोठ्या आणि जरा ढोपळ्या मिरच्या आहेत, की ह्या थोड्या खायला तिखट नसतात, फिकट असतात, त्यामुळे ह्या भरून केलेल्या छान लागतात. यातल्या आपल्याला ज्या सरळ सरळ आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला मधून चिरायचं आहे. या पद्धतीने काप करायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्यात पीठ भरता येईल. आपण ह्या सगळ्या अशा चिरून घेणार आहोत. या पद्धतीने हे पाशामध्ये पोकळ असतात त्या. ह्या आपण ज्या ज्या सरळ आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला मिरच्यांमध्ये भरायचं सारण तयार करायचं आहे. त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे. आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे, फार जास्त पण घ्यायचं नाही आहे. एक 10-12 पाकळ्या लसूण कुटून घेतलेला आहे तो त्यात टाकायचा आहे. थोडी कोथिंबीर चिरली ती टाकायची आहे. एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद. हळद जास्त टाकायची नाहीतर सगळं लाल होऊन जाते. ही थोडी जाड बारीक मिक्स केलेली मिरची आहे, ही तिखट नाही आहे, ही थोडीच टाकायची आहे. थोडं जिरं टाकायचं आहे, किंचित आपल्या चिमटीत येईल एवढंच जिरं टाकायचं आहे. आणि चवीपुरता मीठ. आणि हे मिश्रण आपल्याला फार जास्त पातळ करायचं नाही आहे. मिरच्यांना पीठ कमीच लागतं, त्यामुळे आधी भिजताना कमीच भिजायचं. जर आपलं कमी पडलं तर आपण ते पुन्हा भिजू शकतो, पण उरलं तर मग ते वाया जातं. आता मी ही गाळणी घेतलेली आहे, या गाळणीला तेल लावायचं आहे आणि त्यावर आपल्याला पीठ भरून मिरच्या ठेवायची आहे. हे पा, असं गाळणीला तेल लावायचं आहे जेणेकरून आपल्या पीठला लावलेल्या मिरच्या त्याला चिटकत नाहीत. आता मी तुम्हाला एक मिरची दाखवते, ती कशी भरायची आहे त्याप्रमाणे सगळ्या मिरच्या भरायच्या आहेत. हे पीठ या मिरचीमध्ये भरायचं आहे, थोडंच भरायचं आहे, फार जास्त पण भरायचं नाही आहे. आणि पूर्ण मिरचीला लावायचं आहे वरून पण, आतून पण पीठ लावायचं आहे. आपण आतीच्या पोटातही पीठ भरलेलं आहे आणि वरूनही लावायचं आहे. आणि ह्या अशा भरून सगळ्या ठेवायच्या आहेत. आपल्या पीठ सगळ्या लावून मिरच्या तयार आहेत आणि ह्या गाळणीमध्ये अशा पद्धतीने मोकळ्या मोकळ्या ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला ही गाळणी वाफेवर ठेवायची आहे. पहा, 10-15 मिनटं झालेले आहेत आणि मिरच्यांना छान वाफ आलेली आहे, मिरच्या छान वाफवलेल्या आहेत. आता आपल्याला ही गाळणी काढून घ्यायची आहे आणि एक 10 मिनटं मिरच्या थंड होऊ द्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर 10 मिनटांनी आपल्याला फ्राय करायची आहे. मिरच्या वाफ होऊन झाल्या आहेत आणि थंडही झालेल्या आहेत,
आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. हे पहा थंड झाल्यानंतर त्या छान निघतात. कढई ठेवली आहे गरम करायला. आता आपल्याला ज्या छोट्या मिरच्या आहेत त्या तशाच राहू द्यायच्या आहेत, आणि ज्या मोठ्या आहेत त्यांना आपल्याला पिझ्झा कटरने किंवा कातरने कट करून घ्यायचं आहे, आणि अशा दोन भागात करायचे आहेत. आपण ह्या सगळ्या आता कापून घेणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला एक एक मिरची अगदी हळू सोडायची आहे. आणि 3 ते 4 मिनटं छान कुरकुरीत आपल्याला तळायचे आहेत. त्या छान कुरकुरीत आपल्या झालेल्या आहेत मिरच्या, आणि आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. हे पहा पहा आपल्या फ्राय मिरच्या तयार आहेत. ह्या मिरच्या तुम्ही फ्राय नाही केल्या, शॅलो फ्राय केल्या तरीसुद्धा चालतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फ्राय करू शकतात किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. एकदा नक्की करून पहा फ्राय मिरच्या. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.